आणि इंटेरियर मित्रांनो तुम्ही अक्षरशः म्हणजे डोक्याला हात लावून बसाल की भाई इंटेरियर हे ह्या गाडीचं इंटेरियर असं असू शकतं. आणि या इंजिनमध्ये ना एक खूप भारी गोष्ट काय माहिती का मित्रांनो, म्हणजे मी पण इमेजिंग केलं नव्हतं, मोठा दगड वगैरे आला तर इथे इम्पॅक्ट लागून डिझेल टँक फुटू शकत होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज बघूया आपण काय आणलं आहे मित्रांनो. आज आणली आपण टमटम, बजाजची टमटम मित्रांनो. आता ही तुम्हाला माहिती आहे बजाजची टमटम खूप म्हणजे नामांकित आहे, खूप जुनं आहे पण आहे ना मित्रांनो. आता हे नवीन लॉन्च झालेलं आहे, 2023 मॉडेल आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना 2023 मॉडेलमध्ये काय काय फीचर्स वगैरे अपडेट केलेले प्लस काय काय गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात ना मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. व्हिडिओला सुरुवात करायच्या आधीच तुम्हाला सांगून देतो, हे बघा खाली आहे ना असं लाल रंगाचं बटन आहे ना, काही ते दाबायचं, सबस्क्राईब करायचं चॅनलला मित्रांनो. आणि मग मी तुम्हाला सांगेल की या गाडीवरती तुम्हाला डिस्काउंट किती मिळणार आहे. तर सुरुवात करूया चावीपासून. तर चावी बघायला गेली तर अशी चावी थोडंसं अपडेट केलेलं आहे, बजाजची ब्रँडिंग बघायला मिळते प्लस थोडंसं डिझाईन वगैरे बदलली आहे. समोरून बघायला गेले तर 2023 मॉडेलमध्ये आहे ना जास्त काही बदललेलं नाही आहे, मेन म्हणजे मोठे मोठे बदल केलेले आहे ॲक्च्युअलमध्ये, पण ते तुम्हाला बाहेरून न दिसणार, ते तुम्हाला गाडी चालवल्यावर समजतील. तर समोरून बघायला गेलं तर तुम्हाला तीच ओल्ड एजवाली म्हणतो नाही का कॅबिन, अशी मोठीशी कॅबिन आणि एकदम युनिक लुक सोबत यायची नाही का ती कॅबिन तुम्हाला समोरून बघायला मिळते. एक छोटासा वायपर आहे, सिंगल वायपर आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. दोन्ही साईडला पण आपल्याला बॅक साईडला बघण्यासाठी म्हणजे मागच्या बाजूला बघण्यासाठी मग गाडी वगैरे येते का नाही त्यासाठी तुम्हाला दोन साईड मिरर बघायला मिळत आहे. इंडिकेटर्स, हेडलॅम्प्स, हॅलोजनवाले हेडलॅम्प्स आहे प्लस आपल्या हॅलोजनवाले इंडिकेटर्स, LED सेटअप नाही आहे याच्यामध्ये. हा अपडेट करायला पाहिजे होता पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. खूप म्हणजे खूप चाललेली गाडी बरं काही, खूप म्हणजे जबरदस्त लेवलची गाडी आहे. आणि आज 2023 मॉडेलमध्ये पण खूप सारे चेंजेस केलेले यांनी. तर समोरून बघायला गेलं तर मी तुम्हाला दाखवलेलं लॅम्प्स वगैरे सेटअप, डिझाईन आणि मेटलचं बोलायला गेलं तर पूर्ण कॅबिन जी आहे मेटलची बनलेली आहे. हे बघा बघू शकता, पूर्ण कॅबिन जी मेटलची आहे आणि हिच्यावरती थोडं प्लास्टिकची म्हणजे आपण फायबरची म्हणतो नाही का, फायबरची अशी थोडीशी इम्बेंडिंग केलेली, जेणेकरून काय होतं माहिती का स्टाईल वगैरे थोडीशी भारी दिसते नाही का, ब्लॅक प्लस रेड कलरमध्ये भारी फिनिशिंग वाटते नाही का. तर असं पूर्ण सेटअप आहे बजाज मॅक्झिमाची, पूर्ण ब्रँडिंग बघायला मिळते जी की क्रोममध्ये आहे आणि खाली आले तर एकदम युनिक मोठं मडगाड नाही का, ह्या मडगाडवरूनच गाडी ओळखली जाते नाही का, एकदम मोठं असं मडगाड दिलेलं आहे. आणि जे पूर्ण फ्रंट व्हील आहे ना याला दोन्ही पण बाजूनी सस्पेन्शन आहे, या बाजूनी पण सस्पेन्शन आहे, तो या बाजूनी पण सस्पेन्शन आहे, त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, मोस्ट ऑफ अशा लेवलच्या गाड्या आहे ना यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम खूप मोठा आहे नाही का, यांचं आहे ना जे फ्रंटचे जे ॲक्सल आहे ना ते तुटून जायचं नाही का. तर हा प्रॉब्लेम याच्यामध्ये तुम्हाला 100% येणार नाही आहे, इथून गॅरंटी देतो. कारण कसं माहिती आहे का, डबल साईडला सस्पेन्शन आहे आणि क्वालिटी पण बजाजची क्वालिटी तुम्हाला माहिती, एवढी जुनी गाडी म्हटल्यावरती कसं क्वालिटी मेंटेन ठेवलेली म्हणून आजपर्यंत चालत आलेली. आणि समोरून बघायला गेलं तर टायर्सचं बोलायला गेलं 130/80 R12 यानी की 12 इंचचे टायर फ्रंट साईडला आहे. जे ट्यूब टायरचं पूर्ण सेटअप येतो बघायला मिळतो, याच्यामध्ये अलॉय व्हील्स वगैरे काहीच येत नाही, याच्यामध्ये सिम्पल व्हील्स येतात. आणि फ्रंट साईडला ड्रम ब्रेक आहे म्हणजे याच्या ह्या पण व्हील ड्रम ब्रेक आहे, मागच्या दोन्ही पण व्हील ड्रम ब्रेकच आहे. आणि इथं पूर्णपणे बघू शकतो सिस्टम नाही का, हायड्रॉलिक ऑपरेटेड पूर्ण ब्रेकिंग सिस्टम आहे, नाही याच्यामध्ये मेकॅनिकल वगैरे सिस्टम नाही आहे, पूर्ण हायड्रॉलिकवरती ऑपरेटेड ब्रेकिंग सिस्टम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ब्रेकिंग्स वगैरेची पण कॅपॅसिटी म्हणजे कॅपेबिलिटी खूप छान आहे या गाडीची. तर असा पूर्ण फ्रंटचं पूरा सेटअप आहे. साईडनं आले तर कोणत्याही प्रकारची ब्रँडिंग, कोणत्याही प्रकारचं स्टिकर वगैरे नाही आहे, द्यायला पाहिजे होतं पण ठीक आहे, काही अडचण नाही असं दिलेलं नाही, ते पण खूप चांगलं वाटतं आहे नाही का. आणि हे आहे विंडोज, ही विंडो पुरी क्लोज आहे आणि ही दुसरी विंडो आहे ती रोलिंग विंडोज आहे. ओल्ड एजवाला म्हणतो नाही का आपण सेम सेटअप इथं पण केलेला आहे. तर असा काहीतरी कॅबिनचं पूर्णपणे सेटअप आहे. मागे आले तर हा पूर्ण कार्गो स्पेस आहे, कार्गो स्पेसची लांबी जर म्हणायचं गेलं तर 5.7 फूट अशी लांबी आहे आणि 5 फुटाची रुंदी आहे. वेट कॅरिंग कॅपॅसिटी आहे या कार्गोची साधारणतः 550 kg पासिंग आहे, पण आपले मराठी लोक माहिती तुम्हाला कसं आहे ते पूर्ण 1200 kg 1000 kg पण वजन टाकतात. आणि ॲक्च्युअलमध्ये या गाडीचं आहे ना खूप नाव आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही घेत कोणी, लोक फुल 1000 kg 1 टनपर्यंत कॅपॅसिटी वाढून घेतात नाही का. तर अशा प्रकारचं कार्गो स्पेस आहे. रिअर साईडला आपण बघायला गेलं तर बजाज मॅक्झिमाची इथे ब्रँडिंग बघायला मिळते, स्टिकर थोडे बदललेले, इथे कार्गोचं स्टिकर नवीन ॲड केलेलं आहे. आणि हे जे पॅनल आहे ना हे जे फाळकं आपल्या सिम्पल लँग्वेजमध्ये आपण खाली टाकू शकतो, जेणेकरून आपण आपला माल वगैरे आत भरू शकतो. तर अशा प्रकारचं रिअरचं पूरं सेटअप आहे. खाली बघायला गेलं तर ही जाळी जी आहे ना ॲक्च्युअलमध्ये मागच्या मॉडेलमध्ये थोडीशी मागे होती, आता थोडीशी एक्सटेंड केलेली आहे. का बरं माहिती आहे का, कारण की चेसी थोडीशी वाढवली असल्यामुळे काय मला की बॅक साईडला जे प्रोटेक्शन पाहिजे नाही का ते थोडंसं बाहेर घेतले. तर अशा प्रकारची जाळी आहे, ही जाळी आपण रिमूव्ह पण करू शकतो. ही जाळी रिमूव्ह केल्यानंतर आपण इंजिनला ॲक्सेस करू शकतो नाही का. तर असं पूर्ण सेटअप आहे बॅक साईडचा. टेल लॅम्प्स वगैरे सर्व हॅलोजन सेटअपमध्ये आहे. आणि दुसऱ्या बाजूने आले तर आपल्याला पण सेम त्या बाजूने जे बघितलं ते सेम सेटअप ह्या बाजूला आहे, म्हणजे विंडोज वगैरे आणि इथे डिझेलची ब्रँडिंग बघायला भेटते.
तर अशा प्रकारचा पूर्ण सेटअप आहे. इथं आपला डिझेल टँक आहे. डिझेल टँकची जी पोझिशन होती जुन्या मॉडेलमध्ये ना मागे डिझेल टँक आहे, पण थोडं सेफ्टीच्या कारणाने ना कंपनीने काय केलं आहे, डिझेल टँकची पोझिशन फ्रंट साईडला घेतलेली आणि फ्रंट साईडला खूप छान म्हणजे असं सेफ्टीच्या हिशोबाने बघायला गेलं खूप भारी, कारण की कसं आहे इथं कोणत्याही प्रकारचा इम्पॅक्ट होऊ शकत नाही का. मागे कसं आहे दगड वगैरे लागायचे चान्सेस होते, प्लस काही मोठा दगड वगैरे आला तर इथे इम्पॅक्ट लागून डिझेल टँक फुटू शकत होता, पण आता इथे सेंट्रल असल्यामुळे एनएचएसीच्यावरती काही प्रकारची कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला मिळणार नाही. तर असा पूर्ण सेटअप आहे. BS6 वेरियंटसोबत ही गाडी येते. आणि आता मी तुम्हाला पूर्ण एक्सटेरियर दाखवलं नाही का, आता आपण याचं इंटेरियर बघू. इंटेरियरमध्ये काय काय बघायला मिळतं आणि इंटेरियर मित्रांनो तुम्ही अक्षरशः म्हणजे डोक्याला हात लावून बसाल की भाई इंटेरियर हे ह्या गाडीचं इंटेरियर असं असू शकतं. तर या गाडीचं इंटेरियर आहे मित्रांनो डायरेक्ट कार टाईप देऊन टाकलं नाही घ्या वेळेस, म्हणजे पूर्ण एकदम सिस्टमॅटिक काम केलं आहे, पूर्ण सिस्टमॅटिक केलेलं आहे. आता दरवाजाचं बोलायला गेलं तर सेम दरवाजा आहे. इथे आपल्याला आपलं मेन आपलं ते डोअर लॉक करायचं म्हणतो ना, लॉक अनलॉक करायचं, तो लिव्हरिटी बघायला मिळतं. आणि इथे सीटचं बोलायला गेलं तर दोन लोक आरामशीर बसू शकता. इथे आपला हँडब्रेक आहे महत्त्वाचा, थोडेसे कॅबिनच्या मध्ये आले तर कॅबिनच्या मधलं आहे ना एकदम स्पेशियस काम, भारीत भारी काम करून टाकलं आहे नाही का. कॅबिनच्या मधलं इंटिरियर बघू शकता तुम्ही. डॅशबोर्ड एकदम प्रीमियम डॅशबोर्ड कंपनीने दिलेला आहे. इथे आपल्याला बघू शकतो स्पीकर लावायला एक सेपरेट जागा दिलेली आहे, त्याबरोबर इथे मोबाईल वगैरे ठेवायला, कॉईन्स वगैरे ठेवायला इथे जागा दिलेली आहे छोटीशी. इथे दुसऱ्या बाजूला एक छोटासा ग्लव्ह बॉक्स दिलेला आहे. इथे आपल्याला प्लस दुसरा स्पीकर लावायला जागा दिलेली आहे. आणि MID आहे आपला डिजिटल प्लस अँडलॉग आहे. आणि आता हे पूर्ण असं सेटअप आहे नाही का. थोडंसं इथे खाली आले तर इथे 12 व्होल्टचं चार्जिंग सॉकेट आहे, प्लस इथे इग्निशन स्विच आहे. आपल्याला इथे ऑन ऑफ करायला जे आपलं वायपर आहे नाही का, ते ऑन ऑफ करायला बटन आहे. इथे एक्स्ट्रा बटन दिलेलं आहे. इथे आपलं हॅझर्ड लॅम्पचं बटन आहे नाही का. अशा प्रकारचं एकदम भारी आणि सोजोळ जो सिस्टम आहे ना या गाडीमध्ये दिलेला आहे. तर आता हा मेन झालं. प्लस आपल्याला गाडीमध्ये ना मोबाईल होल्डर पण इनबिल्ड दिलेले नाही का. इथे बघा इथे ही जागा आहे दिसते नाही, त्याच्या मोबाईल लावायचा, इथे रबर बँड अटकवायचं आणि वरूनच्या मोबाईलचे जे कॉर्नर असते नाही त्याला लावून द्यायचं, म्हणजे मोबाईल पडणार नाही. तर अशा प्रकारचं एकदम जुगाडू कामकाज ना कंपनीने केले नाही का. आणि इथे मोबाईल वगैरे ठेवायला जागा दिलेली आहे. आणि आपला मेन आपला जो सेटअप आहे ना जुना तो सेटअपच आहे. आता MID बोलायला गेलं तर MID आपल्याला याच्यामध्ये डिजिटल प्लस अँडलॉग MID दिलेला आहे. मी तुम्हाला एकदा MID चालू करून दाखवतो. असा काही याचा मला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. याच्यामध्ये आपल्याला टॅकोमीटर बघायला मिळतं, आपलं किलोमीटर मीटर बघायला मिळतं, प्लस आपलं इथं म्हणजे ऑडोमीटर सॉरी, तिथे आपल्याला जे इंडिकेशन्स आहे ना बॅटरी चेक, इंजिन चेक, न्यूट्रल ऑइल चेक वगैरे सगळं इथे इंडिकेशन बघायला मिळतात. आणि ते फ्युल इंडिकेटर जे आहे ते आपलं डिजिटल फॉर्ममध्ये आहे, म्हणजे इथे पहिले अॅनलॉग यायचं नाही का, इथे आता डिजिटल फॉर्ममध्ये इथे कांडी कांडीचं सिस्टम म्हणतो नाही का कोणी, ते इथे बघायला मिळतं. असा प्रकारचा पूर्ण सिस्टम आहे. इथे 3 लिव्हर यायचे, ड्रायव्हिंग, रिव्हर्स आणि स्टॉपचं. आता इथे फक्त ड्रायव्हिंग आणि स्टॉपचंच लिव्हर आहे. रिव्हर्स जो लिव्हर आहे ते तिथून काढलेलं आहे मित्रांनो. आणि इथे डायरेक्ट गिअर दिलेलं आहे. इथे गिअर टाकायचा आणि इथे जे लिव्हर आहे छोटंसं हे लिव्हर प्रेस केलं इकडे या बाजूला की आपली गाडी जी आहे रिव्हर्स गिअरमध्ये पडते. तर असा पूर्ण सेटअप आहे याच्यामध्ये. आणि इथे आपल्या ड्रायव्हर हँडलच्या वरती गिअरचा नॉब आहे, म्हणजे क्लच दाबायचा, गिअर टाकायचा, असा पूर्ण सिस्टम आहे जुना MATV आणि नाही का, तो सिस्टम इथे पण कॅरी आउट केलेला आहे. प्लस इथे आपले इंडिकेटर आहे. इथे आपलं जे मेन हेडलॅम्प आहे नाही का, अप्पर डिप्परचा हा बल्ब आहे, सॉरी अप्पर डिप्परचा हा बटन आहे. इथे दुसऱ्या बाजूला आपल्याला पार्किंग लाईट, प्लस आपल्याला जे फ्रंट लाईट ऑन ऑफ करायचं बटन इथे दिलेलं आहे. इथे आपल्याला सेल्फ स्टार्टचं बटन आहे आणि इथे आपलं हॉर्नचं बटन आहे. तर असा प्रकारचा जो सेटअप आहे या कॅबिनमध्ये दिलेला आहे. कॅबिनमध्ये स्पेस खूप भारी आहे. कॅबिनमध्ये हेडरूम पण खूप चांगला नाही का, म्हणजे एक 6-7 फुटाचा आरामशीर माणूस बसू शकतो. कॅबिनमध्ये एक छोटासा लाईट दिलेला आहे, जेणेकरून आपण रात्रीच्या वेळेस कॅबिनमध्ये बघू शकतो. असा इथे लाईट दिलेला आहे छोटासा. स्टेअरिंगची उंची चांगली असल्यामुळे आहे ना इथे पण लेगरूम पण काफी चांगला आहे नाही का, म्हणजे कसं काही काही गाड्यांमध्ये खूप खाली असते नाही का स्टेअरिंग. इथे छोटासा हाईट वगैरे दिलेली असल्यामुळे इथे स्पेस चांगला आहे नाही का. स्पेस मॅनेजमेंट खूप भारी पद्धतीने केलेले कंपनीने. आणि डॅशबोर्ड बघू शकता, ब्लॅक प्लस आपला स्किन कलरमध्ये पुरा ब्लॅक डॅशबोर्डचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आता आपण इथे केबिनमध्ये बघूया. सीटाच्या खाली आपल्याला एक स्टेपनी बघायला मिळते, जी साईज सेम आहे, R12 टायर आहे. आणि या बाजूला आपल्याला बॅटरीचं सेटअप आहे. इथे बॅटरी बघू शकता, बॅटरी ठेवलेली नाही का, असं बॅटरीचं सेटअप इथे. आणि दोन्ही बाजूला पण आपल्याला ओपनिंगच्या विंडोज आहे, इथे पण ओपन करू शकतो, इथे पण ओपन करू शकतो, अशा विंडोज वगैरे दिलेल्या आहे. तर हे पूर्ण कॅबिनचं मी तुम्हाला सांगितलं. आता आपण जाऊया मेन परत एकदा इंजिनकडे. आता इंजिनचं बोलायला गेलं ना मित्रांनो, 470 cc इंजिन याच्यामध्ये, जे की डिझेल इंजिन आहे. आता हे पेट्रोल आणि CNG पण येतं, पण आता आपण डिझेल गाडीचं बोलतो ना, पण तुम्हाला डिझेल गाडीचं सांगतो मी. तर डिझेल इंजिन आहे 470 cc जे की प्रोड्यूस करतं 6.74 kW पॉवर. आणि या इंजिनमध्ये ना एक खूप भारी गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो, म्हणजे मी पण इमेजिंग केलं नव्हतं, ही गोष्ट याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे. हे जे इंजिन आहे ना, हे एअर कूल्ड पण आहे, हे ऑइल कूल्ड पण आहे आणि हे लिक्विड कूल्ड पण आहे. ड्राय ड्राईव्ह एअर केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि जो इअर जी इंटेक म्हणतो नाही का, ती स्नूकर थ्रू होते. कॅबिनच्या वरती आपल्याला स्नूकर पण दिलेला नाही का, ऑफ रोड विंग व्हेकल जो स्नूकर असतो नाही का, तो स्नूकर पण आपल्याला या गाडीमध्ये दिलेला आहे. आणि प्लस इंजिनचं झालं, आता इंजिनला इंजिनचं तर झालं सर्व बोलणं.
याच्यामध्ये ना थोडंसं एकदम भारी इम्प्रूव्हमेंट काय केलेलं आहे माहिती आहे का? याच्यामध्ये ना हा जो पाईप दिसतोय ना हा जॅक लावण्यासाठी दिलेला आहे नाही का? मोस्ट ऑफ लोकांचा प्रश्न आहे की हा पाईप कशासाठी दिलेला असतो, तरी ते आपण जॅक लावू शकतो. जो जॅक लावायला स्पेसिफिक एक पोझिशन दिलेलं आहे जेणेकरून का आपण इझिली पंक्चर वगैरे झालेलं टायर आपण रिमूव्ह करू शकू. तर अशा प्रकारचं पूरं सिस्टम आहे याच्यामध्ये. आणि याचे जे सस्पेन्शन आहे ना मित्रांनो, सस्पेन्शन पुरे इंडिपेंडेंट आहे, म्हणजे याचं सस्पेन्शन पूर्णपणे वेगळेलं आहे, त्याचं सस्पेन्शन त्या साईडचं पण पूर्णपणे वेगळे आहे. आणि इथे कॉईल स्प्रिंग शॉक ॲब्झॉर्बर सस्पेन्शन यूज केलेले आहे. सो दॅट्स वाय कम्फर्टनेस प्लस स्टॅबिलिटी पण खूप चांगली आहे या व्हेकलमध्ये. तर अशा प्रकारे ह्या व्हेकलचा रिव्ह्यू होता. क्वालिटी वगैरे बाबतीत तर तुम्हाला माहितीच आहे, बजाज पहिल्यापासून A1 नंबरलाच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर तुम्हाला हे व्हेकल्स घ्यायची असेल, परचेस करायची असेल, तर मी तुम्हाला पूर्णपणे कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे देतो. हे बघा इथे बॅक साईडला आहे ना आदिराज ऑटोमोबाईल्स नावाचं शॉप आहे, म्हणजे शोरूम आहे नाशिकला मुंबई आग्रा रोडवरती. इथे आपण नंबर वगैरे बघू शकतो, नंबर दिसत असेल तर. हां, तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि सांगू शकता की आम्ही MH व्हील्सचा व्हिडिओ बघितला आणि तुमच्याकडे आलेले डिस्काउंट पण होऊन जाईल तुम्हाला. प्राईजचं बोलायला गेलं तर हीची ऑन रोड प्राईस जी आहे ती 3.5 ते 3.5 लाखाच्या आसपास पडेल नाशिकमध्ये. ऑन रोड बोलतात का सगळं RT BRT मिक्स करून, नाही का? तर 3.5 ते 3.5 लाखापर्यंत ही गाडी तुम्हाला ऑन रोड मिळेल. हिला RTO पॅसिंगची गरज आहे. हिची वेट कॅरिंग कॅपॅसिटी 550 kg आहे, म्हणजे RTO कॅपॅसिटी. पण तुम्ही याच्यामध्ये 110 आपण एकदम इझिली वेट कॅरी करू शकतो. तर अशा प्रकारे पूर्ण सेटअप आहे या गाडीचा. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायचं MH व्हील्सला आणि कमेंट करायचं अशा कोणत्या गाडीचा परत मी एक व्हिडिओ बनवूया.